नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ देत, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे गोपाळकाला, काल झालेला कृष्णाचा जन्म आणि आज आहे गोपाळकाला. कृष्ण जन्मकथेला देखील एक मतितार्थ आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक आहे, तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहामध्ये जेव्हा प्राणशक्ती ऋत्विगत होते, तेव्हा कृष्णाची म्हणजेच आनंदाची अनुभूती प्राप्त होते. कंस हा देवकीचा भाऊ म्हणजे देवकीचा सहोदर, जो अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार मानवी देहासोबत येतो, होय ना? अहंकार आनंदाचा म्हणजे कंस कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो. आनंदी व्यक्ती कोणालाही उपद्रव देऊच शकत नाही. दुःखी आणि भावनात्मक दुखावलेली व्यक्ती व्यत्यय निर्माण करत राहते. ज्या व्यक्तींना आपल्यावर अन्याय झाला असे वाटते, अशा व्यक्ती त्यांच्या दुखावलेल्या अहंकारापोटी इतरांवर अन्याय करतात. कृष्णाच्या कथेचा देखील गहन अर्थ आहे. देवकी हे शरीराचे प्रतीक आहे, तर वासुदेव हे जीवन ऊर्जेचे प्राण प्रतीक आहे. शरीरात जसजसा प्राण वाढतो, तसा आनंदाचा कृष्ण जन्म होतो. पण अहंकार कंस त्या आनंदाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कंस हा देवकीचा भाऊ आहे, जो दर्शवितो की अहंकार हा शरीरासोबतच मानवाला येतो. जी व्यक्ती आनंदी आणि प्रसन्न असते, ती दुसऱ्यासाठी कसलाही उपद्रव उत्पन्न करत नाही. जी व्यक्ती दुःखी आणि भावनिक स्थलावर क्लेशग्रस्त असते, तीच फाटाफूट करण्यात धन्यता मानते. ज्यांना असे वाटते की आपल्यावर अन्याय झालाय, ते आपल्या दुखावलेल्या अहंकारामुळे इतरांवर अन्याय करतात. अहंकाराचा सर्वात मोठा शत्रू आनंद आहे. जेथे प्रेम आणि आनंद असतो, तेथे अहंकार टिकत नाही आणि अहंकाराला त्यापुढे झुकावे लागते. एखादी व्यक्ती समाजात काय कितीही उच्चपदस्थ असली तरी ती आपल्या छोट्या बाळासमोर पार विडगून जाते. एखादी व्यक्ती कितीही कणखर असली तरी तिचे मूल जेव्हा आजारी पडते, तेव्हा ती असहाय्य होतेच. अहंकार हा प्रेम, निरागसता आणि आनंद यांच्यापुढे विरघळतोच. कृष्ण म्हणजे आनंदाचे मूर्तिमंत रूप, निरागसतेचा सार आणि प्रेमाचा आत्यंतिक स्रोत होय. कंसाने देवकी आणि वासुदेव यांना घडवलेला तुरुंगवास हे दर्शवितो की जेव्हा अहंकार प्रबळ होतो, तेव्हा शरीर तुरुंगासारखे वाटते. जेव्हा कृष्णाचा जन्म झाला, तेव्हा तुरुंगाचे रक्षक झोपी गेले होते. तेथे आपली ज्ञानेंद्रिया हीच रक्षक आहेत जे अहंकाराला जोपासतात. कारण ते जेव्हा जागे असतात, तेव्हा त्याचे ध्यान बाह्य जगाकडे वळलेले असते. जेव्हा ती ज्ञानेंद्रिय अंतर्मुख होतात, तेव्हा आपल्या अंतरंगातील आनंद बहरू लागतो. कृष्णाला माखणचोर म्हणूनही ओळखतात. दूध हे पोषक द्रव्यांचे सार आहे आणि दही हे दुधाचेच रूप आहे. दही घुसळल्यावर त्यातून लोणी बाहेर येते आणि वर तरंगू लागते. हे पौष्टिक असते आणि हलके फुलके असते, जड नसते.
त्याचप्रमाणे जेव्हा आपली बुद्धी घुसळली जाते तेव्हा ती लोण्यासारखी होते. जेव्हा मनात ज्ञानाचा उदय होतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या अंतरात्मक स्थित होते. अशी व्यक्ती ह्या जगापासून असा अनासक्त असते आणि त्या व्यक्तीचे मन संसारात गुंतून राहत नाही. कृष्णाचे लोणी चोरणे हे प्रेमाचा महिमा दर्शविणारे प्रतीक आहे. कृष्णाची मोहिनी आणि कुशलता इतकी आकर्षक आहे की तो आत्यात्मिक वैराग्यपूर्ण व्यक्तीचेही मन चोरतो. कृष्णाच्या डोक्यावर मोरपीस का आहे? एक राजा आपल्या संपूर्ण प्रजेसाठी जबाबदार असतो आणि ती जबाबदारी ओझे बनू शकते जी त्याच्या डोक्यावर मुकुटाच्या रूपात असते. पण कृष्ण आपली जबाबदारी एखाद्या खेळाप्रमाणे सहजतेने लीलया पार पाडतो. आईला आपल्या मुलाची काळजी घेणे हे कधीच ओझे वाटत नसते. त्याचप्रमाणे कृष्ण आपली जबाबदारी सहजतेने पार पाडतो आणि आपल्या भूमिका त्याच्या मुकुटावरील मोरपिसासारखा विविध रंगाने वठवतो. कृष्ण हे आपल्या सर्वांच्या अंतरंगातील सर्वात मोहक आनंदमय असे तत्व आहे. जेव्हा मनात कसलीही बेचैनी चिंता किंवा आकांक्षा नसते तेव्हाच तुम्ही गहन विश्रांती घेऊ शकता आणि अशा गहिऱ्या विश्रांतीतच कृष्णाचा जन्म होतो. कृष्ण जन्माचा संदेश हाच आहे की समाजात आनंद लहरी आणण्याची हीच वेळ आहे. खरेच आनंदी होणे जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक मुक्त राहून करावे. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून घ्यावी. गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे ज्वारीच्या लाह्या धन्याच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेले एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर तर अशा तऱ्हेने मी पण कृष्णाच्या इथे गोपाळकाला जो आहे महाप्रसाद तो करून घेत आहे. तर की मी रात्री जी एक ठेवलेले होते फळं नैवेद्य आणि आज केलेल्या काही नैवेद्य तो सर्व नैवेद्याचं मी असं चिरून घेतलेले आहेत आणि सगळ्या नैवेद्य असा मी मिसळून घेतलेला आहे चुरून घेतलेला आहे आणि त्याचा संपूर्ण प्रसादाची असा मिक्स काल्याचा प्रसाद केलेला आहे आणि तो मग प्रसाद देऊन मी वाटणार आहे.